अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका नागपूर नीती या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ब्लॉग रनचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक परिसर येथून ब्लॉग रनला सुरुवात होईल. नागरिकांनी स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी मोठ्या संख्येत या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी केले आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्ण बी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्लॉग रन विषयी सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले, उपायुक्त रवींद्र भेलावे, निर्भय जैन, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला 8 आणि स्वच्छ भारत 2 अभियानाला 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ब्लॉग रनचे आयोजन करण्यात आले. याबाबत माहिती देत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्ण बी म्हणाले, स्वच्छतेच्या संदर्भात नागपूर नेहमीच पुढे राहिले. स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहे. घनकचरा संकलन, मार्ग स्वच्छ व सुंदर करणे, विविध कार्य केले जात आहे. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या वर्तवणुकीतून बदल आणणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतःपासून करायला हवी असे आवाहन श्री राधाकृष्णन बी यांनी यावेळी केले. तसेच ब्लॉग रन यासारख्या विविध उपक्रमात सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग, सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, जेणेकरून आपले शहर स्पर्धेत यशस्वी होईल असेही श्री राधाकृष्णन बी म्हणाले.